शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो, कोरोना काळ चालू आहे त्यामुळे घरात राहायचे, विविध नियमांचे पालन करायचे, वेळोवेळी हात धुत राहायचे. तर आज आपण आपल्या विषयात बोलूया. आज आपण इयत्ता नववी अर्थशास्त्र, त्यामध्ये आपण प्रकरण पाहत होतो व्यापार. व्यापारामध्ये आपण परिचय घेतला, दृश्य व्यापार अदृश्य व्यापाराची माहिती घेतली. दृश्य व्यापार म्हणजे काय आहे? जो व्यापार आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने दिसतोय की वस्तूची, आपण आपल्यात पैसे देणारे त्या बदल्यामध्ये आपण एखादी वस्तू घेतोय, त्या वस्तू आपल्याला दिसतीये, तिथे विनिमय झालेला आपल्याला दिसतोय, आपल्या पैशाच्या बदल्यात आपल्याला काही काहीतरी येते, याला बोलतात दृश्य व्यापार. तिथे आपल्याला आपले पैसे गेले पण त्या बदल्यात आपल्याला आपल्या हातामध्ये काहीतरी वस्तू आहे, काहीतरी घटक आहे, काहीतरी त्या बदल्यात मिळालेलं आहे, त्याला म्हणतात दृश्य व्यापार. परंतु अदृश्य व्यापार डॉक्टर, शिक्षक, वकील यांच्याकडून अदृश्य व्यापार हा केला जातो. आपण पैसे दिले परंतु त्याच्यामध्ये आपल्याला हातामध्ये काय भेटतं का? नक्कीच आपल्याला आपल्या जो काही आजार आहे त्याचे निधन झालेले दिसून येते. परंतु त्या आजाराचे निधन करताना डॉक्टर आपल्याला काही घटक देत नाही. जसं आपण भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण पैसे दिल्यानंतर आपल्याला भाजी भेटते, त्याला दृश्य व्यापार म्हटलं जाते. तसंच अदृश्य व्यापारामध्ये आपण डॉक्टरांकडे जातो, त्याला पैसे देतो, आपल्या आजाराचे निदान करतो, त्याला अदृश्य व्यापार असे म्हटले जाते. जिथे कोणत्या फक्त व्यवहार दिसतो परंतु तो व्यवहारामध्ये आपल्याला पैसे दिले त्याच्या बदल्यात ज्ञान भेटलंय, त्याला अदृश्य व्यापार असं म्हटलं जाते. वकिलाकडे जातो आपण, तेव्हा तो वकील आपली केस सोडवतो, आपण त्याला पैसे देतोय, परंतु तो कोणते आपल्याला घटक हातामध्ये देत नाही किंवा कोणती भाजीपाला किंवा वस्तू आपल्याला हातामध्ये देत नाही आहे, तर त्याच्या ज्ञानाच्या जोरावर तो आपली केस लढवून तिथं आपल्याला त्याच्या बदल्यात पैसे घेतोय, त्याला अदृश्य व्यापार असं म्हणतात. हे झाले आपण व्यापाराच्या दोन संकल्पना पाहिल्या, कसं व्यापार केला जातो, कोणत्या पद्धतीने केला जातो, दृश्य व्यापार असं म्हणतात, अदृश्य व्यापार असं म्हणतात. तर आज आपण अर्थशास्त्र इयत्ता नववीमध्ये व्यापार बघणार आहोत. व्यापाराचे प्रकार आपण बोलले दोन प्रकार पडतात, दोन प्रकार, त्यातला एक प्रकार सांगितला वस्तूच्या संख्येनुसार व्यापार आणि प्रदेशाच्या विस्तारानुसार व्यापार. वस्तूंची संख्या किती आहे व्यापारामध्ये त्यानुसार घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार याची आपण संकल्पना पाहिलेली आहे. तसंच प्रदेशाचा विस्तार किती मोठा आहे त्यानुसार दोन व्यापाराचे प्रकार पडतात, एक अंतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, आणि अंतर्गत व्यापार आणि दुसरा आंतरराष्ट्रीय व्यापार असे दोन प्रकार पडतात. तर त्यातल्या सर्वात प्रथम आपण वस्तूंच्या प्रमाणानुसार
व्यापारामध्ये पाहणार आहोत. दोन व्यापार येतात, एक घाऊक व्यापार. वस्तूंच्या संख्येवर प्रमाणावर घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार याचे दोन प्रकार पडतात. मग त्याच्यामध्ये आपण पहिला पाहणार आहोत घाऊक व्यापार. उत्पादकाकडून घेतला जातो. याची खरेदी केलेला माल वितरित हा किरकोळ व्यापाऱ्यांकडे केला जातो. त्यावेळेस त्या व्यापाऱ्याला घाऊक व्यापार असे म्हटले जाते. घाऊक व्यापार काय सांगते, व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात माल घेतला जातो, उत्पादकाकडून हा माल घेतला जातो, थेट उत्पादकाकडून हा माल घेतला जातो. यांची नगरसंख्या मोठ्या प्रमाणात असते. हा माल विक्री हा किरकोळ व्यापारांमध्ये केली जाते. अशा व्यापारास घाऊक व्यापार म्हणतात. त्याचे उदाहरण सांगता येतील, जसं आपण बोलतो उत्पादकाकडून, उत्पादन जे करतो जो व्यक्ती आहे ज्याचे उत्पादन करतो त्या व्यक्तीकडून हा माल थेट विक्री केला जातो. उत्पादन कोण करतं, जसं शेतकरी ऊसाचं उत्पादन करतो, संत्र्यांचं उत्पादन करतो, आंब्याचं उत्पादन करतो, या शेतकऱ्याकडून कंपनी पूर्णचा पूर्ण जी शेती असेल ती पूर्णच्या पूर्ण विकत घेते. जसं ऊसाचं उदाहरण दिलं आपण, ऊसाचं क्षेत्र आहे, जेवढं क्षेत्र आहे तो आपण जसं वांगे विकतो, एक जाळी विकली, दोन जाळी विकली, तीन जाळी विकली, असं जसे वांगे विकतो तसंच या व्यापारात केलं जात नाही. जसं वांग्याचे थोडे थोडे माल आपण बाहेर टाकतो तसं या व्यापारात केलं जात नाही. पूर्णचं पूर्ण ऊसाचं क्षेत्र हे घाऊक व्यापारी विकत घेत असतो. म्हणजेच पूर्ण ऊसाचं क्षेत्र हे कंपनी विकत घेते त्याला घाऊक व्यापार असं म्हटलं जाते. तिथे मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो त्यास घाऊक व्यापार म्हटले जाते. त्यानंतर येतो किरकोळ व्यापार. किरकोळ व्यापार म्हणजे काय आहे,
सुद्धा म्हटलेला आहे प्रदेशाच्या स्तरानुसार. प्रदेशाच्या विस्तारानुसार दोन प्रकार कोणते पडतात? देशांतर्गत व्यापार म्हणतात म्हणजे अंतर्गत व्यापार आणि दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. तर प्रदेशाच्या विस्तारानुसार हे दोन प्रकार पडतात. मालाची खरेदी विक्री ही विशिष्ट अशा स्तरानुसार होत असते. त्यानुसार स्थानिक विभाग, राष्ट्रीय विभाग, आंतरराष्ट्रीय विभाग असे याचे पार्ट बनलेले आहे, याचे असे विभाग बनलेले आहे. मग देशांतर्गत व्यापार परिणाम काय आहे आपला? देशांतर्गत व्यापार म्हणजे काय? हे कार्यशाळेतील वेगवेगळे प्रदेश आहेत. विशिष्ट एक देश आहे, भारत हा देश आहे, त्यातील विविध असे प्रदेश आहेत. मग प्रदेश म्हणजे काय? महाराष्ट्र प्रदेश, गुजरात, राजस्थान असे आपण राज्य म्हणूया. हे प्रदेश आहे, यामध्ये विशिष्ट असे प्रकारचं तेथील मातीच्या याच्या म्हणा किंवा विशिष्ट असे गुण आहे त्या क्षेत्रामध्ये, की जेणेकरून तिथे वेगवेगळे असे पदार्थ म्हणा किंवा काही ना काही पिकत असतं किंवा काही ना काही वेगवेगळं त्या राज्याचं असतं, की जेणेकरून तिथलचे उत्पादन वेगळ्या पद्धतीने केलं जातं. मग ते साधनसंपत्ती उत्पादन केलेली साधनसंपत्ती विविध अशी वितरण करणे, त्यातून लोकांच्या प्रमाणानुसार मग वितरित केली जाते. विशिष्ट अशी साधनसामग्री वाहतूक, दळणवळण सेवा, संदेश वाहतूक, लोकांचे राहणीमान, विपणन व्यवस्था अशा विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. देशांतर्गत व्यापार याला म्हटले जाते. म्हणजे विशिष्ट असे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असं कापड लागत असतं. जर आपण प्रत्येक महाराष्ट्राचा लोक वेगळा असतो, गुजरातचा लोक वेगळा असतो, त्याच्यानंतर राजस्थानचा लोक वेगळा असतो, त्यानुसार तिथे कापड हे वेगवेगळे लागत असतात. मग त्यानुसार त्याचे वितरणही वेगवेगळे केले जाते. विशिष्ट ठिकाणी विशिष्ट अशी मागणी असते. जसं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त काय मागितले जाते? साड्या मागितल्या जातील, घुगडे मागितले जातील. ते पंजाबमध्ये साड्या मागितल्या जाणार नाही तेवढ्या प्रमाणामध्ये, तिथे पंजाबी ड्रेस मागितला जाईल. त्यामुळे देशांतर्गत व्यापारामध्ये अशा वेगवेगळे व्यापार फक्त देशातल्या देशामध्ये होत जातो. कापूस तिथेच पिकणार, तिथे तो बनवणार, पण देशाच्या देशात तो व्यापार केला जातो. एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये हा व्यापार केला जातो, त्याला देशांतर्गत व्यापार असं म्हटले जाते. देशांतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात घडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अंतर्गत व्यापार होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपल्याला देशांतर्गत व्यापार संपेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एक देशाकडून दुसऱ्या एक देश किंवा इतर दुसऱ्या देश यांच्यात व्यापार केला जातो, त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटले जाते. या व्यापाराला एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे व्यापार केला जातो. जसं भारताकडून इतर देशांना मसाल्याचे पदार्थ, चहापत्ती असं जे वितरण केलं जातं, त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटले जाते. म्हणजे भारत हा देश आहे, ह्या देशाकडून दुसऱ्या देशांना एक किंवा एकपेक्षा अधिक देशांना याचे वितरण केले जाते, त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे दोन प्रकार पडतात, एक द्विपक्षीय व्यापार आणि एक बहुपक्षीय व्यापार. द्विपक्षीय व्यापारामध्ये आपल्याला दोन असे देशांचा वापर केलेला दिसून येतो. तसंच बहुपक्षीय व्यापारामध्ये
आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशांचा समावेश त्या व्यापारामध्ये झालेला दिसून येतो. जसं सौदी अरेबिया यासारख्या देशांचं इथे आपल्याला बहुपक्षीय व्यापारामध्ये सांगता येईल. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात निर्यात हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.